मेरा विनंती करतो, समीर कदम यांना विनंती करतो, विनोद मोरी यांचा देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करा। राजेश जी कदम आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आणि आपल्या मंडळाचे सरचिटणीस राजेश कदम, राजेश जी कदम सर मी आपणास विनंती करतो कृपया आपण मुख्य व्यासपीठाकडे येऊ। राजेश कदम सर मी आपणास विनंती करतोय राजेश कदम सर मी आपणास विनंती करणार आहे। चार केवायसी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर सोरटे सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी विनंती करणार आहे राजेश कदम सर यांना आपल्या हस्ते हा सन्मान केला जातो। मुंबई महानगरपालिका समाजसेवा अधिकारी राजेश कदम सर यांच्या हस्ते सन्मान सन्मान होतोय आणि सन्मान स्वीकारताय ज्ञानेश्वरजी सोरटे केवायसी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष यांचा सन्मान करताय राजेश कदम मुंबई महानगरपालिका। मी समीर कदम यांना विनंती करतो। केदारनाथ क्रीडा मंडळ मुंबई उपनगर
मंडल के सचिव प्रशांत कलम सर मी आपणास विनंती करना या स्पर्धेच्या निमित्ताने आज या ठिकाणी आमच्या या कबड्डी स्पर्धेला रविशेठ म्हात्रे यांनी सदिच्छा भेट दिली आहे। मी सचिव प्रशांत कलम यांना विनंती करतो त्यांच्या आगमनाबद्दल। वरिष्ठ अधिकारी आहेत सुबोध शिंदे हे त्यांचा सन्मान करत आहेत। सचिन गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत। मंडळाचे खजिना जितेंद्र कदम यांना मी विनंती करतोय। सचिन गोरे यांचाही आपल्याला सन्मान करायचा। संदीप गोरे संदीप गोरे जितेंद्र कदम खजिनदार केदारनाथ मुंबई उपनगर गोल्फाटोरी सेवा मंडळ मुंबई शहर संतोष मानसिंह शिंदे सर यांच्याकडे उपस्थित आहे। मी सुबोध शिंदेला विनंती करतो आपण संतोषजींचा सत्कार आपल्या सभास्थ संपन्न करायचा आणि आभार व्यक्त करायचे आहे। या आमदार चषक कबड्डी स्पर्धेला आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आपली उपस्थिती नोंदवलेली आहे।
आलो होता नाही मी आज आलो मी आता मग मगाशी आलो हां कबड्डी स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस आहे पारितोषिक वितरण सोहळ्याला सन्माननीय विधानसभेचे लोकप्रिय आमदार अशिकजी शेहार साहेब विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार निरंजन डावकर साहेब आणि आमदार आणि माजी पालकमंत्री रायगड जिल्हा रवींद्र चव्हाण साहेब या मान्यवर चढाईसाठी 10,000 रुपये आणि चषक देणार आहोत उद्या उत्कृष्ट पकडीसाठी 10,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक आणि आपण प्रत्येक दिवसाचा जो उत्कृष्ट खेळाडू निवडतो त्या खेळाडूला आपण 5,000 रुपये आणि चषक देतो विशेष करून उत्कृष्ट चढाईसाठी 10,000 रुपयाचा रोख पारितोषिक आणि चषक ते दिलेलं आहे कैलास वासी सुमित्राताई जगन्नाथराव कदम यांच्या स्मरणार्थ संजयजी जगन्नाथराव कदम यांच्याकडून हे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे उत्कृष्ट पकडीसाठी 10,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक गंगा भागीरथी तारामती शंकरराव शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री सुमंतराव शंकरराव शिंदे नांदिवसे यांच्याकडून आपण आज पहिल्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू जो निवडला आणि 5,000 रुपये आणि आकर्षक चषक आपण दिला आणि हे पारितोषिक मनोज प्रमोद चव्हाण यांच्याकडून देण्यात आलेलं होतं आणि दत्तात्रय अण्णा दादाजीराव कदम यांच्या स्मरणार्थ ते देण्यात आलं आणि आजच्या दिवसाचा जो सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडला जाणार आहे हे पारितोषिक आपण उद्या देणार आहोत पण हे पारितोषिक रामचंद्र बाळाजीराव कदम यांच्याकडून हे जाहीर झालेलं आहे आकर्षक चषक आणि रोख रुपये होते शिवाजीराव कदम आणि याने आपल्या पदाचा दर्जा उंचवण्यासाठी शिवाजीराव कदम यांनी अथक परिश्रम घेतले 2003 चे पहिले अध्यक्ष लक्षात घ्या आणि या माध्यमातून आपल्या संस्थेला त्यांनी नावारूपणा आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला
विद्यमान अध्यक्ष आहेत शेखर जगन्नाथराव कदम आणि यापूर्वीचे कार्यकारिणी मध्ये सचिव म्हणून श्यामराव कदम असे जे क्रीडा नगरीचं नामकरण केलेलं आहे. वारकरी संप्रदायाचा पाया त्यांनी रचला, आध्यात्मिक विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. जय भवानी नवतरुण मंडळाचे शेखर जगन्नाथ कदम हे अध्यक्ष आहेत, प्रशांत प्रभाकर कदम हे सचिव आहेत आणि जितेंद्र श्रीकांत कदम हे खजिनदार पद म्हणून भूषवित आहेत, कार्यरत आहेत. मित्रांनो, शेखर जगन्नाथ कदम हे सिनियर खेळाडू, जितेंद्र श्रीकांत कदम हे देखील एक सिनियर खेळाडू, संजय जगन्नाथराव कदम हे देखील सिनियर खेळाडू, तर समीर श्रीकांत कदम यांची मुंबई उपनगरच्या कुमार गटामध्ये दोन वेळा सरळ निवड करण्यात आली हे निश्चितच आम्हाला भूषण हवं आहे आणि हे सांगण्यास मला अभिमान वाटतोय. देवेंद्र कदम हे महाराष्ट्र पोलीस, मनोज कदम देखील पोलीस मध्ये, वैभव कदम देखील पोलीस सेवेमध्ये, महेश कदम जय भवानी नवतरुण मंडळाचा आणि कुणाल मुंबई शहर स्वस्ती अतिशय रोमांचक सामना 36-35 क्रीडा रसिकांची मन भेदून घेणार हा सामना अतिशय रंगतदार लढत क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळाली आणि उद्याच्या दिवशी क्वार्टर फायनलच्या महत्वपूर्ण लढती असणार आहेत. क्रीडागर क्रमांक 1 साठी तिसरा आणि अंतिम पुकार केदारनाथ क्रीडा मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध गोल्फा देवी मुंबई शहर, तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडागर क्रमांक 1 साठी संघ व्यवस्थापक आपले संघ त्वरित क्रीडागर क्रमांक 1 वर उपस्थित करायचे आहेत. तिसरा आणि अंतिम पुकार सामना अधिकारी